विरार अलिबाग कॉरिडॉरबाबत मोठी अपडेट आली आहे. 93% जमीन संपादित, 2 फेजमध्ये बांधकाम होणार सुरू. 5 तासांचा प्रवास अवघ्या 1.5 तासात शक्य होणार आहे. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघत रहा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्ही आपल्या RB मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या अपडेट मिळत राहतील. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. गेल्या अनेक वर्षापासून कागदावरच असलेल्या विरार अलिबाग कॉरिडॉरच्या बांधकामाला अखेर 2024 सुरुवात होणार आहे. MMRचा महत्त्वाचा प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर अखेरपर्यंत 80% भूसंपादनाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. पुढील वर्षी मार्च एप्रिलपर्यंत प्रोजेक्टसाठी लागणारी संपूर्ण जमीन महापालिकेकडे असणार आहे. पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये सुमारे 128 किलोमीटर लांबीच्या कॉरिडॉरसाठी भूसंपादनाचे काम वेगाने सुरू आहे. पालघरमध्ये सुमारे 93% जमीन संपादित करण्यात आली आहे. ठाणे आणि रायगडमध्ये भूसंपादनाचे काम सुरू असून कॉरिडॉरचे बांधकाम 2024 मध्यापर्यंत सुरू होणार आहे. कॉरिडॉरचे बांधकाम 2 टप्प्यात केले जाणार आहेत. 1 टप्प्यात 98 किलोमीटर आणि 2 टप्प्यात 29 किलोमीटरचा मार्ग तयार करण्यात येणार आहे. नागरिकांना MMRच्या 1 भागातून 2 भागापर्यंत सहज पोहोचता यावे यासाठी सरकारने सुमारे 11 वर्षांपूर्वी 126 किलोमीटर लांबीच्या कॉरिडॉरचा प्रस्ताव तयार केला होता. परंतु विविध कारणांमुळे प्रकल्पाचे बांधकाम सुरू होऊ शकले नाही. आता सरकारने कॉरिडॉरचे काम लवकरच सुरू करण्याची तयारी जोरात सुरू केली आहे. विरार अलिबाग प्रोजेक्ट तयार करून MMRमध्ये रिंग रोड तयार करण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे. त्यासाठी MMRचे सध्या सुरू असलेले सर्व प्रोजेक्ट एकमेकांशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत विरार अलिबाग कॉरिडॉर, शिवडी नावा सेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रोजेक्ट, शिवडी वरळी कनेक्टर, वसई भाईंदर ब्रिज, कोस्टल रोड, वर्सोवा वांद्रे सी लिंक आणि वांद्रे वरळी सी लिंकसह अन्य प्रोजेक्ट जोडले जाणार आहेत. यातील शिवडी नावा सेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रोजेक्टवर येत्या 2 ते 3 महिन्यात वाहनांची ये जा सुरू होणार आहे. कॉरिडॉरच्या बांधकामामुळे विरार ते अलिबाग हा प्रवास अवघ्या 1.5 ते 2 तासात पूर्ण करणे शक्य होणार आहे. सध्या विरारहून अलिबागला जाण्यासाठी 4 ते 5 तास लागतात. 128 किलोमीटर लांबीच्या कॉरिडॉरचा पहिला DPR 2016 तयार करण्यात आला होता. गेल्या काही वर्षातील परिस्थितीतील बदलांनंतर DPRमध्ये काही किरकोळ बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी कॉरिडॉरच्या बांधकामाची जबाबदारी MMRDAकडे होती. मात्र भूसंपादन प्रक्रियेतील विलंब पाहता सरकारने कॉरिडॉरच्या बांधकामाची जबाबदारी MSRDCकडे सोपवली आहे. चला तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया विरार अलिबाग मल्टी मॉडल कॉरिडॉरबद्दल. Phase 1 विरार अलिबाग मल्टी मॉडल कॉरिडॉरचा Phase 1 हा नवघर ते बलावली दरम्यान बांधला जाणारा 96.41 किलोमीटरचा एक्सप्रेस वे असून पहिल्या टप्प्याच्या विकासासाठी 1,347 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीची आवश्यकता आहे, ज्याचा अंदाजे 40,000 कोटी रुपयांचा खर्च आहे. Phase 2 विरार अलिबाग मल्टी मॉडल कॉरिडॉरचा Phase 2 हा बलावली ते अलिबाग असा 29.9 किलोमीटरचा एक्सप्रेसवे असणार आहे. MMRच्या वाढीला गती देण्यासाठी विरार अलिबाग कॉरिडॉरची संकल्पना करण्यात आली होती. परंतु विविध कारणांमुळे हे काम रुळावर येऊ शकले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर संपूर्ण MMR रिंग रोडला जोडण्यास प्राधान्य दिले. यानंतर हा प्रकल्प MMRDAकडून MSRDCकडे सोपवण्यात आला. गेल्या 10 वर्षे नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांकडे असल्याने असे मोठमोठे प्रोजेक्ट करण्याचा अनुभव त्यांना आहे. MSRDCने समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून अत्यंत कमी कालावधीत बांधकामाला सुरुवात केली. त्यामुळे मे महिन्यात काम सुरू झाल्यानंतर हा प्रकल्प रखडणार नाही अशी अपेक्षा आहे.